दोन मॅच तीन ओव्हर होऊ दे, त्याच्यानंतर एक एक ओव्हर खेळू ना, आपल्याला काय प्रॉब्लेम आहे, संध्याकाळी ते नाही येत, एक एक ओव्हर खेळू, या दोन दोन मॅच होऊ दे तीन तीन ओव्हरचे. हां नाही झाली तर मग त्यांना ऑप्शन नाही, त्यांना तीन ओव्हर खेळायचं तर खेळू दे. चला मॅच चालू करा, मग तीन तीन ओव्हरच्या दोन मॅचेस खेळतोय आपण, चला मॅच सुरू करा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. मॅचला आपण चला दोन्ही संघ आपला एक एक ज्यादा खेळाडू पाठवा. पॉवर प्ले नका ठेवू, डायरेक्ट मॅच चालू करा. तीन ओव्हरला पॉवर प्ले नका ठेवू, एक ओव्हर ठेवायची आहे. तीन ओव्हरची मॅच आहे, तीन ओव्हर, एक ओव्हर राहील. हा एक ओव्हर पॉवर प्ले. चला मॅच चालू करा लवकर, पण वेळ घेऊ नका, लगेच मॅच चालू करा. नाणेफेकेचा कौल भाजवड बी या टीम टीमनं नाना स्पोर्ट्स भाजवड बी न जिंकला आणि तिथे त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. करिश म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवर, सचिन मैदानाच्या आतमध्ये आलाय विजयच्या साथीनं. पहिलाच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या हातात, सचिन आज त्याची बॅट चालत नाहीये, दुसऱ्यांदा गोल्डन डकचा शिकार. पहिल्या मॅच मध्येही गोल्डन डक होऊन माघारी परतावं लागलं असतं, लागलं होतं, आणि या मॅच मध्येही गोल्डन डकच्या माध्यमातून सचिन तंबूच्या आसऱ्याला परत. विजय या आधीच्या मॅच मध्ये महत्वाचा रोल त्यांना साकारला होता, सर्व टीम जवळपास निम्मी टीम तंबूच्या आसऱ्याला परतली असताना त्यानं मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ दाखवला. इनसाइड आउट, चांगला फटका, बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय, चेंडू सीमारेषेला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. खेळ समाप्ती, एकेरीत चार धावा दाफलकावर आहेत. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता करिश म्हात्रे गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. चांगला बॉल, चांगला बॉल, विकेटच्या मागे व्हेरिएशन आहे, एक्सपिरियन्स खूप सारा आहे करिश म्हात्रेकडे. टेनिस बॉल क्रिकेटमधला एक गाव एक संघ असेल, लीग क्रिकेट असेल किंवा खुल्या गटाचं ओपन क्रिकेट असेल, हे सर्व फॉर्मॅट खेळलेला हा खेळाडू आहे करिश, आणि सध्या तो मैदानाच्या आतमध्ये चांगला परफॉर्म करत असताना. स्टेप आउट केलं, जागा बनवली, गॅपमध्ये खेळलाय बॉल, चेंडू सीमारेषेकडे जात असताना तिथे चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट, दोन रन इझिली कम्प्लीट केल्या जातील. दोन रनच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. चार चेंडूचा खेळ समाप्ती, एकेरीज दाफलकावर रन्स आहेत सहा. अगदी चांगली गोलंदाजी आणि वेगानं करतोय, कारण आत्तापर्यंत फक्त अडीच मिनिटं घेतली आहेत या ते चार बॉल करता करिशनं. खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि जो वेळ वाचवायचा आहे तो वेळ वाचवण्याच्या अनुषंगानं चांगला खेळ त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूनं चांगला फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक येतोय बाला तरे. ज्या पद्धतीने फील्ड केलं, खूप अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळालं असं वाटलं होतं शेवटच्या क्षणी, चेडू त्याला घुळकावणी देईल की काय. पाच बॉलचा खेळ, ज्यानंतर सात धावा दाफलकावर आहेत. शेवटचा बॉल या षटकामधला अजूनही शेष आहे. गोलंदाज करिश म्हात्रेच्या वतीनं समोर स्ट्रायकर एंडकडे विजय बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळेल. याआधीच्या मॅचमध्ये पहिल्या पाच बॉलवर, पहिल्या सहा बॉलवर त्याला स्ट्राईक मिळाली नव्हती, यावेळी स्ट्राईक मिळाली आहे.
हा बॅकफुटला गेला, टॅप करायचा होता. अगदी बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टॅप करतात त्या पद्धतीने बॉलला टॅप केलं. क्षेत्ररक्षकांना खूप चांगली फिल्डिंग तिथे करत असताना बॉलला स्टॉप केलं डॉटच्या स्वरूपाने. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, रन्स आहेत 7. एकाच एंडकडनं मॅच सुरू राहील पंच, ज्या एंडकडनं सध्या सुरू आहे त्याच एंडकडनं मॅच सुरू राहील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याची गरज नाही आहे. चांगली गोलंदाजी षटक क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. करेश म्हात्रे नवीन गोलंदाज आलाय, तुषार जोशी हा नवीन गोलंदाज आहे. बघूया या मॅच मध्ये तुषार अगदी हुशार कामगिरी त्याच्या वतीनं काय इथे आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण आता डीप मध्ये सजवलं जात आहे. जर आपण पाहिलं तर एक डीप स्क्वेअर लेग घेतलाय, लॉंग लेग पाहायला मिळतोय. तदनंतर काऊ कॉर्नर आणि मिडविकेटच्या मध्यावर एक खेळाडू, एक लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे. तदनंतर कव्हर डीप कव्हरमध्ये एक खेळाडू, पॉईंटचा खेळाडू. जर आपण पाहिला तर गली आणि पॉईंटच्या मध्यावर थोडंसं वाईड त्याला फील्ड सेटअपमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे वेगवान खेळलाय, करेश म्हात्रेला बीट करत असताना बॉल सीमारेषा पार. इथे थोडस फंबल जरूर पाहायला मिळालं. सौकारमध्ये बॉल कन्वर्ट झालाय, रन्स येतील 4. मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या 4 या आकड्यानं 11 ऑन बोर्ड, 11 धावा दाफलकावर आहेत. चांगली सुरुवात केली या षटकाची. चांगला बॉल, व्हेरिएशन ते जरूर पाहायला मिळालं. ते तुमच्याकडे असलं पाहिजे. वैविध्यता गोलंदाजीमध्ये खूप गरजेची आहे. गोलंदाज तेव्हाच यशस्वी होतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा त्याच्याकडे वैविध्यता असते, पेस असतो. इथे हे दोन्ही काही पाहायला मिळालं या बॉलमध्ये. गोलंदाज तुषार जोशीच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण चेंडू यावेळेस हाताळला, फलंदाजाला बीट केलं आणि विकेट कीपरपर्यंत घेऊन गेला. अगेन पेसनं टाकलेला बॉल, ओव्हर पिच राहिला, त्याला फेकून दिलंय सीमारेषा पार. एक चांगला फटका, षटकार 6. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल दोन टीम इन ऍक्शन असतील. एका बाजूनं टीम झियान 11 महापोली आणि त्यांच्या महापोलला बाय मिळते, माफ करा. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला टीम गौरापूर आणि त्यांच्या ढोकाळी, गौरापूर जिंकले ढोकाळी, ढोकाळी जिंकले. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्याला जॉईंट व्हायचं आहे. गणेशपुरी हा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये ढोकाळी, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये जॉईंट व्हायचं आहे. 4 चेंडूचा खेळ, 21 धावा, महागडा ठरला या ओव्हरमध्ये. गोलंदाजी करत असताना तुषार जोशी, थोडीशी खराब गोलंदाजी आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळतीय. ज्यावेळेस व्हाईटचा इशारा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोचते 22-22. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय, 2 चेंडूचा खेळ अजूनही या षटकामधला शेष आहे. तुषार जोशी थोडीशी खराब कामगिरी, करेश म्हात्रे खूप चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या ओव्हरमध्ये. एक चांगला बॉल यावेळेस आतल्या बाजूने घेतला आणि विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपाने, डॉटच्या स्वरूपाने निघत असताना इथनं पुढे जेही बॅटल आहे अगदी रंगतदार तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सध्या अगदी तिखट मारा या बॉलवर तुम्हाला पाहायला मिळाला उजवाष्टीच्या बाहेर. फुलर लेंथवर बॉलला पीच केलं, चांगली गोलंदाजी, मात्र थोडासा अतिरिक्त बाहेर राहिला पंचांचे दोन्ही हात. प्रदीप भंडारी चा इशारा आला इथे व्हाईट, धावसंख्या 23. 5 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत कंप्लीट झालाय. अतिरिक्त बॉल जर आपण पाहिले आत्तापर्यंत 2 व्हाईट्स या ओव्हरमध्ये जरूर हाताळले गेलेत गोलंदाजी करत असताना. षटकातील पुढचा बॉल फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अचानक टर्न होत असताना फाईन लेग पर्यंत चालला होता, मात्र तिथे स्टॉप केलं बॉलला. जोपर्यंत चेंडूला फील केलं एक सिंगलमध्ये, धावसंख्या 24-24 ऑन बोर्ड. 2 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. शेवटचं षटक अंतिम षटक प्रकारी पटावर येणार आहे. 12 सरासरीनं 24 आला. शेवटच्या षटकामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी आणि किती धावा ढाफलकावर लावल्या जातील हे पाहण्यात एक छोटीशी, अगदी छोटी संधी डीजेला.
बूट 28 धावा डाफलकावर आहेत. स्ट्रायकर एंडकडे ललित सध्या बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली या मॅचमध्ये. ललितच्या बॅटमधनं आले 4 चौकार 1 षटकार, त्यामुळे टीम सध्या चांगल्या सुस्थितीमध्ये. पाहायला मिळते चांगला बॉल, चांगला बॉल अगदी बुंद्यामध्ये, परफेक्ट यॉर्कर लाईनचा चेंडू. फलंदाजाला बंदिस्त करणारा ब्रह्मास्त्र म्हटलं जातं आणि ते वापरलं यावेळेस, रोखून धरलं बॅटरला. दोन चेंडूचा खेळ आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये 4 रन्स खर्च केल्यात गोलंदाज हरीश. यावेळेचा बॉल चाललाय दूर सीमारेषा पार, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल सीमारेषेच्या पार, षटकार 6. तीन चेंडूचा खेळ झालाय, धाव फलकावर 34 धावा या ओव्हरमध्ये, 3 बॉलमध्ये रन्स आल्यात 10, अजूनही 3 बॉल शेष आहेत. किती रन्स येतील येणाऱ्या बॉलवर हेही पाहण्यालायक ठरेल. पुढचा बॉल ऑन साइडला, आणखी एक चांगला तडाखा, बॉल मिड विकेटला क्लिअर करत असताना दूर सीमारेषा पार, षटकार 6. सोळा धावा 4 बॉलमध्ये खर्च केल्यात गोलंदाजी करत असताना हरेशने. खराब कामगिरी त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते, खूप चांगली बॅटिंग ललितच्या वतीनं. याआधी विजयचा शो होता, आता मात्र ललितचा शो, तो तुम्ही मैदानामध्ये पाहताय. इथे मात्र अलॉंग द कार्पेट खेळलाय, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरकडे जातोय, जिथे जोवर फील्ड केला गेला. एक सिंगल मिळाली, डबल करता कन्वर्ट करायचं आहे, 2 रन तिथे इझिली मिळतील. 2 धावेने धावसंख्या 42. शेवटचा बॉल आहे पूर्वार्धाच्या खेळातील, किती रन्स लागल्या जातील या पूर्वार्धाच्या खेळामध्ये दाफलकावर ते पाहण्यालायक ठरेल. हे ओव्हर, ही ओव्हर जर आपण पाहिली खूप महागडी ठरली आहे, 18 रन्स आल्यात. इथे डीप एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर करणारा षटकार आणि 24 धावा एका षटकामधनं आल्यात. दाफलकावर रन्स जर आपण पाहिलं तर 48, विजयाकरता 49 धावसंख्येचं लक्ष. चला लगेच मैदानामध्ये यायचे टीम पॉवर शेलार. नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे आपण जातोय, बोट टीम कॅप्टन. चला लगेच टॉस करण्याकरता जॉईंट व्हायचे. अमोल बोंद्रे यांच्या शुभहस्ते मात्र या पुढील सामन्यात या ठिकाणी टॉस केला जाईल. टीम गणेशपुरी आणि त्याच्या विपक्ष टीम आपण मैदानात पाहणार आहोत. ती ढोकाळी टीम, ढोकाळी आणि टीम गणेशपुरी या लगेच लवकर पिफास थोडीशी घाई करा, क्षेत्ररक्षणही सजून घ्या. या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. अमोल बोंद्रे आमच्या मान्यवर आहेत, त्यांच्या शुभहस्ते मात्र टॉस होतोय. कॉल दिला जाईल ढोकालीकडनं, मात्र टॉस जिंकलाय गणेशपुरीनं. तुमचा निर्णय? क्षेत्ररक्षण. ओके, तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. मी जास्त वेळ घेणार नाही आहे, मॅच चालू आहे. दोन्ही टीमला शुभेच्छा असतील. ओव्हर टू अक्षय सर. चला थोडी घाई करायची आहे.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर विजय, पहिल्या षटकात आलाय. बॅटिंग स्टान्सवर तुम्हाला स्ट्रायकर एंडकडे करेश म्हात्रे पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडकडे बालातारे आहे. महत्वाची जोडी या मॅचला कलाटणी देणारी, या मॅचमधली सर्वात महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर विजय, बघूया कशा पद्धतीचा खेळ या मॅचमध्ये विजयच्या वतीने होईल. बेस्ट ऑफ लक बोट टीम, दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. पहिला बॉल घेऊन विजय गोलंदाजीच्या ट्रॅकवर, ना समोर करेश म्हात्रे. पहिलाच बॉल खूप सुंदर पद्धतीने गॅपमध्ये खेळलाय, बॉल वेगानं चाललाय, मात्र अचानक उसळी घेतली आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट झाला, एक न इथे खाता उघडलंय फलंदाज करेशनं. धावसंख्या शून्यावर ना एक वर. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं रन्स खर्च केल्या होत्या 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 17 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 24. इथे दुसऱ्या डावाची सुरुवात एका सिंगलनं होत असताना पाहिला मी ती. धावसंख्या जर आपण पाहिली तर एक या आकड्यावर बाला तारे या मॅचमधला महत्त्वाचा रोल हा खेळाडू अदा करू शकतो, ज्याला तुम्ही सध्या मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहताय. खोल टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी, अप्रतिम मारा, फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन या ओव्हरमध्ये जरूर पाहायला मिळाली. हे मैदान जिथे प्रचंड हवेचा वेग आहे, तिथे एक ओव्हरमध्ये 16-17 रन खूप जास्त नाही आहेत. इथे सहजतेनं ते धाफलकावर जोडू शकता. 16-17 रन पर ओव्हर इथे सहजतेने निघतात, कारण इथे खूप मोठमोठ्या टोटल याआधीही आपण चेस होताना सातत्यपूर्ण पाहिल्या. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत आहे. चांगला बॉल, पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळणं पसंत केलं. एक सिंगलमध्ये बॉल कन्वर्ट झाला, 3 बॉलमध्ये रन्स आल्यात फक्त 2 पर ओव्हर. जर आपण पाहिलं तर 16 जवळपास तुम्हाला सरासरी अधोरेखित करायची आहे. 16 रन पर ओव्हर या मॅचमध्ये जिंकण्याकरता धाफलकावर जोडायचे आहेत. चला थोडी घाई करा पावर शेलार. षटकातील आतापर्यंत 3 बॉल नंतर धाफलकावर रन्स झाल्यात 2. यावेळेसचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला गुंगारा दिला होता मात्र चेंडू स्टॉप झाला त्याच्या बॉडीला स्पर्श करत असताना. एक सिंगलमध्ये 4 बॉलमध्ये रन झाल्यात फक्त 3. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये जरूर पाहायला मिळाली आहे. येणाऱ्या 3 बॉल 2 बॉलमध्ये एक मोठा फटका आला तर मॅचमध्ये निश्चित खूप चांगल्या पद्धतीनं ऑन राहता येईल, कारण त्यानंतरच्या 2 ओव्हर त्यामध्ये तुम्हाला जवळपास 20-20 रन्स घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. मात्र या 2 बॉलवर जर 2 मोठे फटके आले तर चित्र थोडंसं वेगळं असेल. इथे मात्र उडवलंय बॉलला बालातारेनं, पाठवून दिलंय त्याला गाव कॉर्नर सीमारेषा पार. एक चांगला दमदार स्ट्रोक, षटकार 6. विनंती करतो टीम मीटिंग करू नका, तिथे स्वयंसेवक कुठे आहेत? स्वयंसेवकाने बॉल लवकरात लवकर द्या, अन्यथा पंचात दुसऱ्या बॉलवर मॅच सुरू करा. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 9 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय, शेवटचा बॉल या षटकातील अजून शेष आहे. विजय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं बाला तरे त्याच्या समोर बॅटिंग करत असताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, आणखी एक लोअर फुल टॉस बॉल, समोरच्या बाजूनं मोठा फटका खेळायचा होता, शक्य झाला नाही. येणारे 12 बॉल विजयाकरता 39 धावसंख्येची गरज आहे. 40 धावसंख्येची बारा चेंडू 39 रन. चला टीम मीटिंग घेऊ नका, जास्त जवळ येण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही सातत्यानं पॉवर शेलार आपल्याला विनंती करतोय, मॅच ऑन ठेवा. 12 बॉल 39 ची गरज आहे. विध्वंसकता, विस्फोटकता ती मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जरूर करावा लागेल. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका येणं शक्य नाही, मात्र मॅच ऑन ठेवण्याकरता तुम्हाला तशा पद्धतीचा प्रयत्न तो करणं गरजेचं आहे.
मला तरी या आधीच्या मॅचमध्ये चार बॉलमध्ये सलगचे चार षटकार त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले होते. काही तसंच काही खेळ या मॅचमध्ये त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळेल का, याकडे लक्ष आहे सर्वांचं. कल्पेश गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीचा मारा बालातरेच्या विपक्षामध्ये त्याच्याकडनं केला जाईल. हा बॉल जर आपण पाहिला तर उजव्या इष्टीवरनं अतिरिक्त बाहेर, पंचाने त्याला वाईट केलं. पंचाच्या निर्णयाशी आपण छेडछाड करू नये हीच विनंती करेन. पंच तिथे तटस्थ भूमिकेमध्ये आहेत. जे काही फेअर डिसिजन आहेत तेच आत्तापर्यंत त्यांनी दिलेत आणि यापुढेही फेअर डिसिजनच आपल्यापर्यंत पोहोचतील. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज पाहायला मिळतोय. कल्पेश पुढचा बॉल, यावेळेस बालातरे, गगनचुंबी, आसमानी, हाय अँड हॅन्डसम लॉंग अँड स्ट्रॉंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. षटकार 6. वर जाऊन पोहोचली आहे. एका चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज कल्पेश. यावेळेस बालातरेनं पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक प्ले केलाय. व्हॉट अ फिल्डिंग एफर्ट, सुपर फिल्डिंग एफर्ट तिथे पाहायला मिळाले. चार रन आपल्या टीम करता सेव्ह केल्यात. एक मिनिट थांबायचं. सेफ आहे तिथे हवेमध्ये होता जेव्हा बॉलला त्याने फील्ड केलं. चला टीम मीटिंग नको, लगेचच आपापल्या जागे जाऊन मॅच सुरू करा. धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा, 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. खूप चांगला कॅमेरा वर्क आपल्याला तिथे सावली क्रिएशनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दोन चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल विकेट मिळेल, माघारी परतावा लागेल बालातरेला. खूप महत्वाची विकेट बालातरे यावेळेस तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. विकेटचं बदन खेळाडू बाद. येणारे इथनं 9 बॉल शेष राहतात आणि या 9 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 30 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 30 धावा, म्हणजे मॅच अजूनही जर आपण पाहिलं तर 50-50 आहे. इथनं या येणाऱ्या 3 बॉलवर 2 मोठे फटके जर पाहायला मिळाले तर मॅचमध्ये जरूर कमबॅक आपल्याला पाहायला मिळू शकतं. चला जास्तीचा वेळ घेऊ नका मित्रांनो, विनंती करतो आम्ही तुम्हाला, मॅच ऑन ठेवा. धावसंख्या एकंदर आपण पाहिली तर धावफलकावर 19 रन्स धावफलकावर आहेत.
हा बॉल जर आपण पाहिला तर उजव्या अष्टीच्या अतिरिक्त बाहेर राहिला. व्हाईटचा इशारा, धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या जाऊन पुसते ती 20 वर. 3 चेंडूचा खेळ, 20 धावा नाफलकावर आहेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ या षटकामध्ये शेष आहे. सागर तरे मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. सागर तरेकडनं खूप साऱ्या अपेक्षा जरूर आहेत. काय त्या अपेक्षांची पूर्तता तो मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेस ऑन साईडला, चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या हातात खेळलाय, त्यामुळे एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. धावसंख्या 21 या आकड्यावर जाऊन पोचताना आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ, धावफलकावर 21 आहेत. 8 बॉल अजूनही शेष आहेत. विजयाकरता जर आपण पाहिलं तर अजूनही 28 बनवायचे आहेत. 8 चेंडू आणि 28 रन्स येणारे 2 बॉल खूप महत्वाचे असतील या मॅच मधले. यावेळेस करेश म्हात्रेनं बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. अप्रतिमचा फटका त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. एक इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक इथे प्ले करत असताना करेश म्हात्रे उजव्या अष्टीच्या बाहेर सफल झाला आणि तिथनं बॉलला फेकून दिलं. लॉन्ग लेग सीमा रेषा पार, षटकार 6. उजव्या अष्टीवरनं हा बॉल अगदी योग्य टप्प्यावर. आता शेवटचे 6 बॉल विजयाकरता, 22 धावसंख्येची गरज. पहिल्या पूर्वार्धाच्या खेळामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या 24, इथे शेवटच्या ओव्हरमध्ये रन्स पाहिजेत 22. 6 बॉल 22 धावसंख्येवर टीम मिटिंग नाही आहे. लगेचच पुढचा गोलंदाज, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सेट करायचंय. वेळ आपल्याकडे कमी आहे आणि कमीत कमी वेळामध्ये आजच्या दिवसाचं शेड्यूल तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे, त्यामुळे विनंती करतो. येणारे 6 बॉल 22 धावसंख्येची गरज. विशाल आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर, त्याच्या विपक्षामध्ये सागर तरे, एक विध्वंसक आणि विस्फोटक अंदाजामध्ये बॅटिंग करणारा हा बॅटर सध्या मैदानामध्ये आहे. ही कॅन डिस्ट्रॉय एनी काइंड्स ऑफ अटॅक्स. कुठल्याही चांगल्या पद्धतीचा जो अटॅक असेल ना, ज्याला लिलया फोडून काढण्याची क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे, तो बाला तरे याचाच बंधू सागर तरे सध्या मैदानामध्ये आहे. विशाल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 22 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 22 सागर तरे विशालच्या विपक्षामध्ये. इथे पहिला बॉल जास्त हाय गेलाय, झेल महत्वाचा आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि एक चांगला कॅच कॅरी झालाय. विकेट मिळती आहे, फलंदाज बाद. विध्वंसकता विस्फोटकताची गरज असताना सागर तरे इथे चुकी करतोय. बॉलला हवेमध्ये उंच खेळला, हवेचा प्रचंड वेग आहे. मिड विकेट काऊ कॉर्नर त्या क्षेत्रामध्ये बॉल जर हवेमध्ये उंच उडाला तर तो हवेच्या झोताबरोबर सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. यानंतर अन्वी 11 गणेशपुरीचा संघ इन ऍक्शन खेळताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विपक्षामध्ये ढोकाळीचा संघ इन ऍक्शन असेल. चला गेम थोडस स्पीड अप करा. पुढचा बॉल, इथे बॉलला चांगलं खेळलंय, बॉल सीमारेषेला क्लिअर करेल, षटकांमध्ये कन्वर्ट होईल, रन्स मिळतील 6. येणारे 4 बॉल 16 निर्णायक बॉल असतील यापुढचे. यावेळेस मात्र चांगला फटका, इथे ही चुकी केली,
सिंगल मध्ये जरी कन्वर्ट केलं असतं तरी करेशला स्ट्रायकर एंडकडे येण्याची संधी मिळाली असती, आणि आता मात्र या चुकीनं येणाऱ्या बॅटरलाच रन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. चला नवीन बॅटर लवकर यायचे मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर योगेश तरे सध्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल चांगला बॉल आणि चाललाय सीमारेषा पार. नशिबाचा चौकार, काय मॅचला कलाटणी देणारा हा चौकार आहे, कारण येणारे इथन बॉल शेषे दोन आणि धावसंख्येची गरज आहे 12. दोन बॉल 12, दोन षटकारांची गरज. दोन चेंडू 12 धावा, दोन षटकार जर इथे लागले तर या बॉलचा विचार जरूर केला जाईल. योगेश तरे आहे मैदानामध्ये. शेवटच्या ओव्हरमध्ये आलेल्या 24 रन्स किंवा शेवटच्या बॉलवर आलेला षटकार इथे जरूर विचार केला जाईल त्याचा. दोन बॉल 12 पाहिजेत, इथे काय दोन षटकार खेचले जातील. चांगला फटका आहे मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, इथे ही आली विकेट. माघारी परतावं लागेल बॅटरला. आता मात्र या मॅचवर अगदी निर्विवाद वर्चस्व. चला नेक्स्ट मॅच ऑन युअर मार्क. दोन्ही टीम तयार राहायचंय, वेळ आपल्याकडे कमी आहे. लगेचच मैदानाच्या आतमध्ये आपण येऊन फील्ड सेटअप करण्याकरता सज्ज व्हायचंय. गणेशपुरी संघ मला वाटतं क्षेत्ररक्षण करणारे. लगेचच मैदानामध्ये आपण एंटर व्हायचंय या बॉल नंतर. निकेत जोशी येतोय. शेवटचा बॉल आहे, 12 धावसंख्येची गरज. इथे चांगला फटका निकेतच्या बॅट मधनं मात्र उशिरानं आलाय. चांगला स्ट्रोक त्यानं इथे प्ले केला, षटकारामध्ये बॉलला कन्वर्ट केलं आणि या मॅचला 6 रन्सनं पराभूत व्हावं लागलं टीम भादवड बी, नाना स्पोर्ट्स भादवड बी ला. चला लगेचच मॅचला ऑन करायचं, लगेच अशोक लवकरात लवकर फिल्डिंग लावा.